2009, 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत जिंकून येणारे आणि वाई मतदारसंघावर निर्विवाद सत्ता गाजवणारे, प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा जनसंपर्क आणि सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास राबणारे नेतृत्व म्हणून लोकप्रिय असणारे आमदार मकरंद पाटील यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली आहे. त्यांना पाडण्याचा चंग बांधत पवारांनी त्यांच्या विरोधातील उमेदवार हेरला असल्याची चर्चा एका भेटीनं सुरू झाली आहे. त्यामुळं नेमकं कसं असणार आहे वाय विधानसभा मतदारसंघाचं गणित, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. टाइम्स ऑफ डेमोक्रेसीने सुरू केलेल्या आखाडा विधानसभेच्या या स्पेशल सिरीजमध्ये आज आपण वाई विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. 2009 मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, खंडाळा आणि वाई यांचा मिळून वाई विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 पासून निर्विवादपणे राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील हे या ठिकाणचे आमदार आहेत. सातारा जिल्ह्यात एक गोष्ट नेहमीच दिसून आल्याचं सांगितलं जातं, ती म्हणजे ज्या घरात खासदार असतो त्याच घरातील एखादा नेता किंवा उमेदवार आमदार बढत नाही किंवा त्याचा पराभव होतो असं सांगितलं जातं. त्यामुळे त्या आमदार पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे याचा एक धोका निर्माण होईल का किंवा मग ही जी परंपरा आहे ती यंदा मोडीत निघेल का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे लोकसभेला मिळालेलं लीड. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी वाईमधून त्यांना मोठं मताधिक्य मिळाले. हेच मताधिक्य मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंट आहे. पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून मदन भोसले हे पारंपरिक विरोधक आणि विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जायचे. कारण 2019 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत हे दोघे नेहमीच आमने सामने आलेत, पण महायुतीत हे दोघे एकत्र आलेत. कारण मकरंद पाटील हे अजित पवार गटात सामील झालेत, त्यामुळे भोसले यांची अडचण निर्माण झाली आहे. महायुतीच्या फॉर्म्युलानुसार यंदा वाईमधून पाटलांनाच उमेदवारी मिळणार आहे हे फिक्स आहे, आणि म्हणूनच वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या काका पुतण्याला आपल्या गळ्याला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येते. यशराज भोसले आणि शरद पवार यांची नुकतीच भेट झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय जयंत पाटलांनी मदन भोसलेंची भेट घेतली. जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्या सुमारे 1.5 तास चर्चा झाली आहे, ते देखील बंद दाराआड. त्यामुळे पक्षाने आणि भोसलेंनी याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही आहे. असं असलं तरी विधानसभा निवडणूक ही आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात लढण्याची ऑफर मदन भोसले यांना राष्ट्रवादीकडून दिली असल्याची चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते मदन भोसले कोण आहेत? मदन भोसले हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र आहेत. मदन भोसले हे काँग्रेसमध्ये होते. ते 2004 वाई मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्या विरोधात अपक्ष निवडून आले होते. इथलं राजकारण किसनवीर सहकारी साखर कारखान्याभोवती चालतं, पण त्याचं झालं असं की मदन भोसले यांच्याकडे अनेक वर्ष या कारखान्याची सत्ता होती. यांच्या मदतीने त्यांनी खंडाळा सहकारी साखर कारखाना उभा केला. त्याचबरोबर अडचणीत आलेला जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना देखील चालवायला घेतला. पण किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड हे तिन्ही कारखाने अडचणीत आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस बिलं आणि कामगारांचे पगार थकले आणि मग तिथले कामगार आणि शेतकरी वर्ग नाराज झाला. शिवाय कारखानाही संकटात सापडला. हे पाहत त्यांनी 2019 भाजपात प्रवेश केला. मग भोसले यांच्या अडचणीत असलेल्या किसनवीर साखर उद्योगाला भाजप सरकारने मदत करून बाहेर काढलं. कारखान्यावर आलेली जप्तीच्या कारवाईला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली. त्याची परतफेड म्हणून भाजप नेत्यांनी मदन दादा यांना भाजपा त्यांची ऑफर दिली होती अशी चर्चा आहे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्याच भाजपाला सध्या मदन भोसले टाटा बाय बाय करतील अशी चिन्ह आहेत. पण असं असलं तरी आमदार मकरंद पाटील यांच्या भोवती त्यांचा निभाव लागेल का असं म्हणण्याचं कारण म्हणजे इच्छुकांची गर्दी आणि मकरंद पाटलांचं वर्चस्व. मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचे बंधू नुकताच नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. सातारा जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार मकरंद पाटील यांचे गावोगावचे संघटन आणि सर्वसामान्य लोकांचा विश्वास या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जननायक आमदार अशी आमदार पाटलांची ओळख आहे. पण त्यांनी शरद पवारांची साथ सोडून जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवारांना साथ दिली आहे, आणि यामुळं वाईकर आणि कार्यकर्ते नाराज झालेत. कार्यकर्त्यांना ही गोष्ट आवडली नाही.
यामुळे या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे जर या ठिकाणी भोसले यांनी तुतारी हाती घेतली तर शरद पवार गटाला त्यांच्या रूपाने एक चांगला उमेदवार नक्कीच मिळू शकतो, जो जाधव पाटलांच्या विरोधात एक तगडा उमेदवार ठरू शकतो. पण यंदाची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्यातील असून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग आहे, ते देखील इच्छुक आहेत. काँग्रेसचे युवा नेतृत्व आक्रमक विराज शिंदे देखील या निवडणुकीसाठी तयारी करतायत असं बोललं जात आहे. याशिवाय डॉक्टर नितीन सावंत यांनी अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून वाई विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी त्यांचं नाव अग्रक्रमावर असल्याचं सांगितलं जात आहे. मग नेमकं आता सध्याच्या आमदार पाटलांना कोण भेटणार, कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान यावर तुमचं मत काय, चौथ्यांदा पुन्हा आमदार की पाटील मिळवतील का, काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.